नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आणि सध्या आपण आहोत विवियाना मॉल इथे आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14B च्या नगरसेविका आशा डोंगरे यांच्या वतीने झिम्मा 2 खास शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिलांसाठी आणि त्याच निमित्ताने झिम्मा 2 स्टारकास्ट जी आहे ती या ठिकाणी आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी होत आहे। ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हे पाहू शकताय की कशा प्रकारे झिम्मा 2 स्टारकास्टचं स्वागत जे आहे ते ठाण्यामधल्या विवियाना मॉल इथे होत आहे। प्रभाग क्रमांक 14B नगरसेविका आशाताई डोंगरे यांच्या वतीने जे आहे ते आयोजन या ठिकाणी चित्रपटाचं झिम्मा 2 या चित्रपटाचं विवियाना मॉलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच अनेक महिला आतमध्ये थिएटरमध्ये ज्या आहेत ते पिक्चर बघण्यासाठी सज्ज आहेत आणि सोबतच ही जी स्टार कास्ट आहे ही त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे। पलीकड़ नहीं ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये झिम्मा 2 ही संपूर्ण स्टार कास्ट जी आहे ती आलेली आहे। प्रभाग क्रमांक 14 नगरसेविका आशाताई डोंगरे यांच्या वतीने झिम्मा 2 खास कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच निमित्ताने झिम्मा 2 ह्या चित्रपटाची ही जी स्टारकास्ट आहे ती ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये आपल्या भेटीला आलेली आहे, ठाणेकरांच्या भेटीला आलेली आहे। हास्य क्लब आहे, माझं काय होईल?
नेणार 100% नेणार। हा सिनेमा सगळे एकत्र मिळून एन्जॉय करा। खूप सुंदर दिसतंय, म्हणजे दृष्ट काढावी इतक्या सुंदर दिसतंय। तर सगळ्या अशा ताईंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या। नाही, तुम्ही आमच्यासाठी लकी आहात, कारण पहिला आशाताईंनी तुम्हाला दाखवला तेव्हा चित्रपट खूप गाजला, आत्ताही गाजतोय, याच्या दुप्पट गाजू दे आता तुमच्या आशीर्वादाने। तुमचा आशीर्वाद असाच राहू दे, अगदी सूर्यफुलासारख्या टवटवीत दिसताय आज। मध्ये मध्ये काही झेंडूही आहे पण छान आहेत, सगळ्या गोड आहेत। हा तुम्ही काय आहात? वा वा, येस येस येस, आशाताईंनी सांगितलं की आयडिया तशीच होती। सिनेमा बघा, खूप मजा करा। इथे लाफ्टर क्लब बसलाय, त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही जेवढ्या लाफ्टर क्लब मध्ये दमत नसाल तेवढ्या दमणारात निर्मितीताईंमुळे, याची मी खात्री देतो तुम्हाला। आनंदाची गोष्ट म्हणजे आपला चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजतोय, अनेक नवे नवे विक्रम करतोय, ते सगळं तुमच्या आशीर्वादाने आहे। आणि यापुढेही हा चित्रपट असाच गाजत राहू दे, तुमचे आशीर्वाद पाठीशी असू दे। थँक्यू। नमस्कार ताई। आहे छोटी, हो लाडकी, थँक्यू सो मच। तुमचं आमची पण लाडकी आहे सगळ्यांची, मी सगळ्यांकडनं लाड करून घेते, मला आवडतो। मी आता तेच म्हणणार होते, त्या म्हणाल्या ना की तू खूप बारीक दिसतेस, तर ही आता अशी तुम्हाला दिसते, ती स्क्रीनवर अशी दिसते। मग तुम्हाला मी आता बारीक दिसते ना, मग स्क्रीनवर केवढी दिसते? नाही, मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, कारण माझी फार इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी फिल्म बघावी। आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर, आणि नसाल तर घरच्या छोट्यांना सांगा तुमची मतं आमच्यापर्यंत पोहोचवायला, आणि आम्हाला नक्की टॅग करा, आम्हाला फार आवडेल जाणून घ्यायला। आणि खूप खूप थँक्यू परत एकदा। शिवानी नमस्कार। आता जेव्हा इथे एंटर झालो तुम्हा सगळ्यांना बघून इतकं फ्रेश वाटतंय, थँक्यू सो मच। तुम्ही झिम्मा वन वरती एवढं प्रेम केलं, त्याच्याचमुळे सरांनी झिम्मा टू केला आणि मला त्याच्यात कास्ट केलं, आणि तुमचं आता प्रेम अनुभवायला मिळतंय, सो थँक्यू सो मच। प्लीज पिक्चर एन्जॉय करा, धमाल येईल तुम्हाला। आणि घरी जाऊन प्लीज सगळ्यांना सांगा की तुम्हाला हा चित्रपट आवडलाय, आणि इतरांनाही सांगा हा चित्रपट बघा। पुढच्या वेळेला प्लीज आपापले नवरेही पिवळ्या रंगात घेऊन, कारण त्यांना दाखवणं कंपल्सरी गरजेचं आहे हा चित्रपट। नक्की नक्की, नाही ते संदीप दादांना सांगा। हा चालेल, थँक्यू थँक्यू सो मच। दोन मिनिट सर्व कलाकारांचा आपण या ठिकाणी छोटासा सत्कार घेऊया, कारण तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे उपस्थित राहिलात। खरंच खूप महिला एक्सायटेड होत्या की कधी तुम्हाला एकदा बघतोय, तर मला वाटतं त्यांचं स्वप्न आता पूर्ण झालंय, आणि आमच्याकडून एक छोटस तुमचं सत्कार। धन्यवाद। Thank you so much.
थैंक यू थैंक यू. छोटा पैकेट बड़ा धमक है. थैंक यू. तुम्ही करा ना. दादा म्हणतात आता त्याला. त्याला बघा ना आता तुम्ही सिनेमात काय काम केलंय. तुम्ही सगळे असे नाव म्हणा. हा पहिली इकडे घेऊया का सगळ्यांनी हाय करायचं. येतील येतील सगळे येतील. 1 2 3 ये ते काय हा हा काय करा ते. आलाय व्हिडिओ आलाय. राहुल व्हीआयपी लॉन्जला बस.